दुसऱ्या प्रकारामध्ये सराव संचे 2.4 आपल्याला बघायचं. यापूर्वी आपण सराव संचे 2.2 मध्ये बघितलं की दिलेलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवित, बरोबर. त्यामध्ये आपण अवयव पाडून त्या वर्ग समीकरणाचे मुळे किंवा उकली आपण काढत होतो. त्याच्यानंतर आपण 2.3 मध्ये बघितलं की जे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवत नाही, आपण ते कोणत्या पद्धतीने सोडवलं, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं, बरोबर. मग त्याच्यानंतर तिसरी पद्धत जी दिलेली आपल्याला, ती कोणती पद्धत येतात, सूत्र पद्धत. मग सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडत असताना आपल्याला त्याच्यासाठी अगोदर काय बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे, कोणत्या, ज्या की आपल्याला सराव संच 2.1 मध्ये झालेल्या आहेत, कोणत्या, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. बघा पहिला प्रश्न काय दिला आपल्याला 2.4 मधला, खालील वर्ग समीकरणाचे सामान्य रूपाशी तुलना करून एबीसी च्या किमती लिहा. सामान्य रूप म्हणजे काय माहिती तुम्हाला, कोण सांगतो सामान्य रूप काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, म्हणजे ए कंसाचा ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी. वाटतं तुम्ही तर लिहू शकता ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. वर्ग समीकरण लिहिल्याच्या नंतर खाली काय लिहायचं, त्याचं सामान्य रूप लिहा, सी तुलना करू, असं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, तुलना करून, बरोबर. याच्याशी तुलना केल्याच्या नंतर मग या ए ची किंमत काय इथं काहीच नाही, म्हणजे किती असतो एक्स वर्गचा सहगुणक एक, बी वजा 7 चिन्ह विसरायचे नाही, आणि सी 5. फक्त तुम्हाला काय सांगितलं, वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करून एबीसी च्या किमती लिहा. एक किंवा दोन मार्कसाठी जो काय प्रश्न आलेला असेल ते पैकी मार्क तुम्हाला भेटून जाईल. हा झाला पहिला प्रश्न. दुसऱ्यामध्ये देखील आपण तसंच करूयात. काय सांगितलं या ठिकाणी, परत आपण सामान्य रूपाशी तुलना करूयात, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, सी तुलना करू, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, सी मिळाल्याने राहिलं, सी तुलना करू, करू नाही हा करून, करू किंवा करू, ए ची किंमत त्यासाठी अगोदर सामान्य रूपमध्ये मान्य करू, 2m चा वर्ग, आता m असलेलं पद दुसऱ्या बाजूला धन आहे म्हणून आपण डाव्या बाजूला काय करू, त्याला ऋण 5m करूया. c चं पद स्थिर पद पलीकडल्या बाजूला किंवा उजव्या बाजूला काय ते ऋण आहे म्हणून त्याला डाव्या बाजूला आपण, म्हणजे सामान्य रूपामध्ये मान्य झालेली दिसत तुम्हाला वर्ग समीकरण, समजलं इथपर्यंत. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला a ची किंमत किती आहे, 2, b ची किंमत जी आपण बदलल्याच्या नंतर आली ती लिहायची, नाही तुम्ही इकडली लिहिता चुकून जाईल, वजा 5 निगेटिव्ह 5 मायनस 5, त्याच्यानंतर सी इज इक्वल टू 5, समजला. दुसरा प्रश्न संपला. तिसरा भाग, तिसरा मध्ये थोडी भानगड वाटते पण सोपं आहे. परत आपण काय करायचं, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, तुम्हाला मान्य करता आली नाही तरी तुम्ही एवढं लिहू शकता ना, तुलना करून. मग आता काय करायचं, वर्गचं पद वाय वर्ग जसे असत तसंच लिहू, एक्सचं पद म्हणजे फक्त चल असलेलं पद 7 बरोबर 0 पलीकडे काय आहे तर ऋण आहे, डाव्या बाजूला म्हणून काय करू आपण, धन करू. स्थिरांक काय दिलेला नाही म्हणून आपण 0 वापरू शकतो की नाही, बरोबर. चला ए ची किंमत 1, बी ची किंमत मायनस 7 अँड सी ची किंमत 0, अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न अगदी 2 मिनिटांमध्ये 2 मार्कचा प्रश्नाचे 2.4 मध्ये वर्ग समीकरण आपलं काय करायचं, सूत्राचा उपयोग करून सोडवायचं. सूत्र काय आहे ते आपण अगोदर बघू, पण त्यासाठी अगोदर दिला पहिला प्रश्न लक्षात घ्या. काय दिलेला पहिला प्रश्न, एक्स वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0, यामध्ये दिलेलं वर्ग समीकरण अगोदर पहिली पायरी काय करायचं, सामान्य रूपामध्ये लिहिलेलं आहे का, बघा लिहिलेलं आहे का, त्याच्यानंतर जर लिहिलेलं असेल तर त्याची तुलना करायची, म्हणजे काय करायचं, एबीसी च्या किमती काय त्या लिहायच्या तुम्हाला. मग इथे लिहूयात आपण अगोदर, आता उत्तर लिहित असताना जे आपण पहिल्या प्रश्नामध्ये लिहिलं होतं काय, की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, सी तुलना करू, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, कळलं का. मग काय या ठिकाणी, ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत. आता आपलं सूत्र, सूत्र लक्षात घ्या, मी या बाजूला लिहितो हा, एक्स एक्स म्हणजे काय, जे काय आपण चल वापरू ए पासून झेड पर्यंत ते चल कोणतंही असू पण एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. परत सांगतो, एक्स बरोबर म्हणजे ज्या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे ते चल वापरायचं इथं, बरोबर बी
वजा बी प्लस मायनस का सांगितलं कारण कोणत्याही संख्येचे वर्गमूळ दोन निघतात. जसं मी जर या ठिकाणी म्हटलं तुम्हाला पंचवीस चं वर्गमूळ सांगा तर काय येईल पाच आणि ऋण पाच येणार नाही का कारण ऋण पाच चा वर्ग सुद्धा पंचवीस होतो आणि धन पाच चा वर्ग सुद्धा म्हणून कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढत असताना धन ऋण आपल्याला दोन्ही काढावे लागणार इथं समजलं. त्याच्यानंतर वर्गमूळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी आणि भागिले दोन ए हे विसरायचं नाही. आता आपण काय करूयात हे सूत्र तुम्ही संपूर्ण इथं लिहून सुद्धा सोडवू शकता पण खूपच जड जाईल कारण पूर्ण सूत्र इथं लिहिलं सगळ्याच किमती विसरी जायचं तुम्हाला थोडं जड जाईल. म्हणून या ठिकाणी काय करायचं अगोदर फक्त बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत काढायची समजलं. फक्त काय करायचं आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बरोबर बी वर्ग म्हणजे काय सहाचा वर्ग वजा चार या सगळ्यामध्ये गुणाकार आहे फक्त इथं वजा बाकी चार गुणिले ए ची किंमत आणि सी ची किंमत पाच समजलं. आता सहाचा वर्ग छत्तीस वजा चार एक चार चार पंचे वीस दोघांची वजा बाकी कोणाची किंमत आली ही बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत किती आली समजलं. आता परत संपूर्ण सूत्र आपण इथं लिहूया एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए. आता बघा एक्स बरोबर वजा बी ची किंमत हे वजा चिन्ह कंपल्सरी सूत्रात जसे असतं असं लिहायचं. बी ची संख्या जर ऋण असेल तर ती ऋण लिहायची धन असेल तर धन लिहा काही बदल करायचा नाही कळलं. परत धन ऋण कंसामध्ये आता याची किंमत किती काढली आपण सगळ्याची मग फक्त डायरेक्ट सोळा इथं लिहा. जर इथं काढली नसेल तुम्ही तिथं पण लिहू शकता पण अगोदर सोपं जावं आपल्याला म्हणून काय करायचं अगोदर काढून घ्यायची तेवढ्याची किंमत कळलं. आता भागिले दोन याची किंमत समजले पर्यंत. आता खाली एक्स बरोबर वजा सहा प्लस मायनस सोळाचं वर्गमूळ चार बरोबर छेदामध्ये दोन एक. आता काय करायचं पुढची स्टेप थोडी लक्षात घ्या. एक्स बरोबर एकदा काय करायचं आपल्याला वजा सहा अधिक चार घ्यायचे भागिले दोन आणि एकदा ऋण घ्यायचे वजा सहा वजा चार छेद दोन. आता एकदा काय बोल दोघांची वजा सहा आणि वजा चार यांची वजा किती वजा दोन भागिले वजा दोन केलं सूत्र येईल वजा एक. दुसऱ्या बाजूला एक्स बरोबर ऋण चार ऋण सहा किती येईल बेरीज ऋण दहा भागिले दोन आणि त्यांचे जर भागाकार केला तर ऋण पाच म्हणजेच एक्सच्या किमती ऋण एक किंवा ऋण पाच आपल्या अशा दोन उकळी किंवा या समीकरणाची मुलं आपल्याला ठिकाणी भेटून जाते. सोपं आहे की नाही वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे सूत्र आणि त्या सूत्रामध्ये ठेवून त्याची किंमत काढता येईल. सोडण्यासाठी आता आपण दुसरा प्रश्न घेऊ. काय दिलं आपल्याला एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य. सुरुवातीला आपल्या पहिली पद्धत किंवा पहिली स्टेप काय आपल्या सामान्य रूपाच्या अगोदर तुलना करायची सी तुलना करू. काय येईल ठिकाणी याची किंमत ए बरोबर बी बरोबर वजा तीन आणि सी बरोबर सुद्धा वजा दोन. आणि या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला संपूर्ण सूत्र न घेता फक्त तुम्ही बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत अगोदर काढून घ्यायची ज्यामुळे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. मग बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग वजा तीन चा वजा चार गुणिले ए ची किंमत एक आणि सी ची किंमत. आता ऋण तीन चा वर्ग धन का ऋण ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धनच येत असतो. कोणत्याही संख्येचा वर्ग कधी ऋण येत नसतो कारण ऋण संख्या ही नॉट रिअल नंबर असते वास्तव संख्या नसते ते आपल्याला पुढच्या सराव संख्येमध्ये बघायचे. त्यानंतर वजा चार एक चार आणि वजा दोन म्हणजे काय होतील अधिक होतील चार एक चार चार दोने आठ दोघांची बेरीज सतरा. बी वर्ग वजा चार ही किंमत किती आली आपल्याला सतरा. आता आपण संपूर्ण सूत्र इथं घेऊया एक्स बरोबर काय वजा बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए. मग आता आपण काय करूयात एक्स बरोबर वजा हे वजा आणि बी ची किंमत परत वजा तीन कळलं का हे डबल ऋण चिन्ह काय घेतलं प्लस मायनस वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सीची किंमत किती काढली आपण मग इथं लिहूयात सतरा छेदामध्ये दोन गुणिला ए ची किंमत एक. आता वजा वजा काय होतील प्लस होती बरोबर सतराचा वर्गमूळ निघत का तशाच तसेच ठेवा जास्त डोकं लावायचं नाही दोन एक दोन कळलं.
एवढा जरी दिलेला तुम्ही तरी तुमचं उत्तर आलेलं आहे. पण आपण काय करायचं अगोदर त्यांना वेगळं वेगळं करायचं, कशाला भांडण नकोस. म्हणजे प्लस वेगळं म्हणजेच तीन अधिक वर्गमुळात 17/2, दुसऱ्या बाजूला एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 17/2. हे तुम्हाला या वर्ग समीकरणाच्या उकली भेटून जाईल. वर्ग समीकरण सूत्र पद्धती सोडत असताना याच्यामध्ये आपण तिसरा प्रश्न घेऊया. 3m² + 2m - 7 = 0. याच्यामध्ये अगोदर काय करायचं आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करूया. सामान्य रूप काय आहे मग? ax² + bx + c = 0. bx² नसतो. याची किंमत b ची 2 आणि c ची -7. आता अगोदर काय करायचं सूत्रामध्ये फक्त आपण b² + 4 ही किंमत काढू. बरोबर b² + 4ac. b² म्हणजे कोणाचा? वजा 4 * a ची किंमत आणि c ची किंमत 2² = 4. मायनस मायनस प्लस करून टाकायचं. 4 × 3 = 12, 12 × 7 = 84. अधिक 4 किती उत्तर येईल? b² + 4ac ची किंमत किती मिळाली आपल्याला? 88. आता आपण संपूर्ण सूत्र वापरूया. x नाही m घ्यायचा आपल्याला. m = b + - √ b² + 4ac / 2a. बरोबर. आता आपण m जशाच तसाच ठेवूयात. बरोबर b वजा b ची किंमत किती या ठिकाणी? 2. धन ऋण वर्गमुळामध्ये b² + 4ac ची किंमत किती काढली आपण? 88 / 2 * a ची किंमत a ची किंमत 3. बरोबर. m = (2) जसे तसेच ठेवू आपण. प्लस मायनस 88 चा वर्गमूळ निघत का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं? आवळ पाडून बघा. जसं आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये 17 घेतले होते पण 17 ची आवळ पडत नव्हते, 88 चे पडतात. आवळ पडत असताना एक वर्ग संख्या घ्यायची. जसं की पहिली वर्ग संख्या 1 सोडून दुसरी 2² = 4, त्याच्यानंतर 3² = 4² = 16. 16 याला भागतो का? 25 ना 36 ना 4 ना जातो 88 ला. 4 * किती होते? 22. 4 चा वर्गमूळ बघा. 88 च्या आवळ किती पाडले आपण? 4 * 22. 4 चा वर्गमूळ 2 आपण बाहेर काढू, मध्ये काय राहतील? आता 22 च्या अवयव वर्ग संख्येला असे पडत नाही, व्यतिरिक्त 6, म्हणून 22 जसे तसेच ठेवायचे वर्गमूळ. कळलं? आता काय करायचं कधी लक्षात घ्या. तुम्ही इयत्ता 9 ला असताना करणी शिकला असता. बरोबर. त्याच्यामध्ये जर वर्गमूळ संख्या दोन्ही ठिकाणी समान असेल तरच त्याची बेरीज होत असते, नाही तर होत. जस वर्गमूळ 3 * 3 + 2 * 3 जर दोन्ही ठिकाणी वर्गमूळ 3 असेल तरच 2 + 3 = 5 √ 3 असं उत्तर येतं. कळलं? पण इथे या दोनच्या ठिकाणी वर्गमूळ 22 आहेत का? म्हणून दोघांची वजाबाकी बेरीज होणार? ते जसेच तसंच ठेवावं लागेल. फक्त तुम्हाला एकच करता येईल काय? की या दोन ने आता इथं बघा आपण समजा 4/3 जर असं केलं आपण तर काय करत असतो आपण? छेद सामान्य म्हणून काय करतो आपण? एवढंच लिहितो की नाही? वरती अंशाची काय करतो? मग आता इथं असं समजा की तो एकदाच लिहिलेला आहे, त्याला आपण काय करू? वेगळं करू दोघा आपण. कळलं? म्हणजे आपण असं करू शकतो ना, वजा 2 + -2 घेऊ आपण, 6 आणि इकडे 2 √ 22/6 असं करू शकतो की नाही? आपण याचीच मांडणी या पद्धतीत करू शकतो, या सूत्रानुसार किंवा त्या पद्धतीनुसार. आता आपण दोन ना काय करूया, दोघाला भाग दे. इथं काय राहील? ऋण 1, इथं खाली 3, इथं 1, इथं खाली 3. परत हे 3 नियम लिहितो आता. कळलं? वरती काय येईल मग? वजा 1 + 1 लिहिण्याची गरज नाही वर्गमुळामध्ये 22. कळलं? आता एम ची किंमत येत असेल धन लिहू आणि एकदा ऋण लिहू, उत्तर येऊन जाईल. बरोबर. म्हणजे m = (1 √ 22/3 किंवा दुसऱ्या बाजूला (1 √ 22/3 अशा दोन उकली तुम्हाला या प्रश्नाच्या